मोदी सरकार के 8 साल पूरे होने पर बीजेपी देश भर में विकास तीर्थ बाइक रैली निकाल रही है। आज नई मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष रामचंद्र घरत ने तुर्बे में बाइक रैली निकाली और मोदी सरकार की योजनाओं और उपलब्धियों की जानकारी देते हुए नागरिकों को जागरूक किया। इस दौरान पूर्व नगर सेविका विजया घरत, युवा मोर्चा के जिला अध्यक्ष दत्ता गंगाले और राजेश राय खास तौर पर मौजूद थे। देखिए रिपोर्ट। तस्वीर में दिख रही है विकास तीर्थ बाइक रैली है, जिसे मोदी सरकार के 8 साल पूरा होने पर देश भर में निकाला जा रहा है। आज नवी मुंबई में बीजेपी जिला अध्यक्ष रामचंद्र घरत ने विकास तीर्थ रैली निकाली और तुर्बे इलाके में घूमते हुए मोदी सरकार की योजनाओं और उपलब्धियों का प्रचार प्रसार किया। बाइक रैली में पूर्व नगर सेविका विजया घरत, युवा मोर्चा जिला अध्यक्ष दत्ता गंगाले और राजेश राय ने झंडा थामे हिस्सा लिया। जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने कहा कि मोदी सरकार ने 8 सालों में देश के गरीबों, किसानों और नौजवानों के लिए जो काम किया, देश की सुरक्षा और विकास के लिए जो योजनाएं चलाई, वह काबिले तारीफ है। उन्होंने कहा कि यह विकास तीर्थ है, जिसे जन जन तक पहुंचाने के लिए बाइक रैली निकाली गई। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। यह देशाचे सन्माननीय कार्य सम्राट विकास पुरुष श्री नरेंद्र मोदी साहेबांचा 8वा पंतप्रधानाचा वर्धापन दिन आहे। 30 तारखेपासून तर 15 तारखे या 15 वड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध तालुक्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारच्या बाईक रॅली असतील, गरीब कल्याण परिषद असतील, लाभार्थींचे संमेलन असतील, अशा अनेक प्रोग्राम या 15 दिवसामध्ये होत आहेत। त्याचा हा एक भाग आहे। सन्माननीय मोदी साहेबांनी देशाला एक वेगळं वळण दिलेलं आहे। देशाला जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये वरच्या स्थानामध्ये त्याने नेलेलं आहे। एक विकास पुरुष म्हणून या भारतातील इतिहासातला पहिला असा पंतप्रधान आहे ज्यांनी काहीतरी करून दाखवलं। करोना कालखंडामध्ये 80 कोटी जनतेला दर महिन्याला गेल्या 1.5 वर्षापासून ते आत्तापर्यंत चालू आहे अशा प्रकारचं राशन फ्री दिलं। जगातला एकमेव असा पंतप्रधान आहे ज्यांनी वॅक्सिन सगळ्यात अगोदर काढली। जर ही वॅक्सिन, ही लस जर भारतामध्ये आली नसती, त्यांच्या पुढाकारण जर झाली नसती, तर मृत्यूंचा खत पडला असता, करोडो लोक मेले असते आणि खऱ्या अर्थाने त्यांना जीवदान देण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं। आणि म्हणूनच नरेंद्रभाई मोदींना ह्या देशाने एक उच्च स्थानावर ठेवलेलं आहे। त्याचं आज 8 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या कालखंडामध्ये अनेक असे विकासाची कामं त्यांनी केली। ते विकासाची कामं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की आपल्याला मोजता देखील येत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केला। मोदी साहेब जर या देशावर नसते तर देश कुठेतरी जाईल आणि राष्ट्र आपल्याला वाचवता येणार नाही, आपलं भविष्य आपल्याला वाचवता येणार नाही। म्हणून देशातील तमाम जनतेला सांगेन की मोदी साहेबांच्या मागे ठामपणे उभे रहा। मोदी साहेब आपल्याला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही। मोदी साहेबांची एकच संकल्पना आहे, आमचा भारतीय, माझा भारतीय, माझा हिंदू, माझा नागरिक अतिशय आनंदाने जगला पाहिजे, हीच त्यांची भावना आहे आणि या भावनेतून ते काम करतात। म्हणून त्यांच्या मागे आपण ठामपणे उभं राहावं अशी सगळ्या नागरिकांना विनंती करेल। आज भारतीय जनता पार्टीचे माननीय जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तुर्बे विभागामध्ये मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाले म्हणून बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये प्रत्येक घटकातील व्यक्ती, महिला, तरुण आणि वृद्ध सर्व सामील झाले होते आणि यांनी एकच जयघोष दिला की नरेंद्र मोदी आप आगे बढो, हम आपके साथ है। आणि त्यांनी हा विश्वास व्यक्त केला, नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान जर आपल्या देशाला पुढे देखील लाभत राहिला तर नक्कीच हा देश स्वावलंबी होईल, आत्मनिर्भर होईल आणि विकासाच्या पर्वामध्ये आपलं नाव या संपूर्ण पृथ्वीवर चांगलं गाजवेल अशा प्रकारचा विश्वास या सर्व कार्यकर्त्यांना होता आणि तोच उत्साह या विभागातील नागरिकांमध्ये पण दिसून आला। रॅलीमध्ये जागोजागी स्वागत झालं। या ठिकाणी अशा प्रकारे ही रॅली आज संपन्न झालेली आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये नरेंद्र मोदी व यांच्यावर जे नागरिकांचं प्रेम आहे या रॅलीच्या माध्यमातून ते दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।